मुसळधार पावसात, वादळी वाऱ्यात अचानक तांत्रिक बिघाड होऊन लाईट जाते तेव्हा सगळेजण महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या नावानं बोटं मोडतात, कोणी शिव्या शापही देतात. पण तुम्हाला माहितीये, आमचे प्रकाशदूत प्रसंगी जीवाची बाजी लावून वादळ वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता विना तक्रार तांत्रिक बिघाड दुरुस्त करतात. आता पावसाळ्यातच तांत्रिक बिघाड का होतात बुवा? पावसाळ्यात लाईट जाण्याचं महत्वाचं कारण म्हणजे चिनी मातीचे इन्सुलेटर. विजेचा प्रवाह डिस्ट्रीब्युटरच्या लोखंडी खांबात उतरू नये यासाठी हे इन्सुलेटर प्रचंड महत्वाचे. उन्हाळ्यात चिनी मातीचे इन्सुलेटर तापतात, त्यानंतर त्यावर पावसाचे काही थेंब पडले की इन्सुलेटरला तडे जातात आणि वीज प्रवाह खंडित होतो. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे वीज आणि पाणी एकमेकांचे वैरी. म्हणूनच जमिनी अंतर्गत विजेच्या केबल्सचा जेव्हा पाण्याशी संपर्क होतो तेव्हा तांत्रिक बिघाड होतो. आणि तिसरे कारण म्हणजे वादळी वारे पाऊस, त्यामुळे इलेक्ट्रिक खांबांवर अचानक झाड कोसळते तर कधी इलेक्ट्रिक खांबच कोसळतो. खरं तर आमच्या प्रकाशदूतांनी पावसाळ्याआधी असे अपघात होऊ नये म्हणून तयारी केलेली असते, मात्र कधीतरी ही तयारी निसर्गापुढे तोकडी पडते म्हणून वीज पुरवठा खंडित होतो. पण आमचे प्रकाशदूत प्रसंगी निसर्गाशी दोन हात करत तुमचा वीज पुरवठा पूर्ववत व्हावा म्हणून जिकरीचे प्रयत्न करतात, तेही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता. त्यामुळेच त्यांची अवहेलना नाही तर त्यांचा सन्मान करा.